परशुराम घाटात काम अजूनही चालू आहे आणि तिथून दरड कोसळते त्यामुळे त्याला काँक्रीटचे स्टॉपर्स लावलेत, भिंती उभारल्यात मोठ्या. आणि आय थिंक या कामाला हे गणपतीच्या आधी व्हायला पाहिजे असं वाटतंय, कारण गती तर आहे कामाला. कारण मागच्या वेळेस आलो होतो ना तेव्हा हा सेम रस्ता तिकडे होता आणि तिथून असा वळसा घेऊन रस्ता जात होता. चलो काय नाही, 2023 चालू आहे, 24 पर्यंत होण्याची शक्यता वाटते, बघूया. तर भोसते घाट पूर्ण झालेला आहे, कशडी घाट तर जुना रस्ता आहे तोच आहे आणि परशुराम घाटाचं काम चालू आहे. आणि इथेच परशुराम देवाचं मंदिरसुद्धा आहे, आय थिंक इथून वर जायचं असेल त्या मंदिरासाठी. आणि मित्रांनो, तो जो तिथे त्याच्या पलीकडे रस्ता आहे ना, तो एक फेवरेट पॉईंट आहे. मी मागच्या वेळीसुद्धा जेव्हा आलो होतो तेव्हा आपण तिथून शॉट्स घेतले होते मस्त मस्त. आणि आता त्या साईडला जाणं म्हणजे आता गाडी उतरवू नाही शकत तिकडे, पण मस्त दिसतो. आणि तेव्हा ह्या रस्त्याचं काम चालू होतं, आता आता त्या गोष्टीला झाले बरेच 6 महिन्याच्या वर झालं. आता एक रस्ता यांचा कम्प्लीट झालेला आहे, तर मस्त वाटते. म्हणजे रस्त्याचं काम व्यवस्थित असं चालू आहे, पण जे पेन ते इंदापूर आहे ना 40 ते 60 किलोमीटर, तो रडवून टाकतो रस्ता, तुम्हाला अक्षरशः रडवून टाकतो. आता याला बरेचसे डायव्हर्जन पण हे लोकं करतील असं वाटतंय, कारण लेफ्ट साईडला पण रस्ता जातोय. आणि आधीचा जो रस्ता होता ना तो खालून होता, मोठ्या गाड्या वगैरे असं खालून जायच्या, इथून तो ट्रक येतो तिथून. म्हणजे बरेचसे कामं चालू. आणि कसं आहे ना, एक सलग पट्टा नाही आहे की बाबा सरळच्या सरळ रस्ता आहे की लगेच पूर्ण होईल. हा कसा डोंगराळ भाग आहे, जेवढा हे लोक खंडतात तेवढाच तो वरून कोसळतो सुद्धा. मग एवढ्याच सगळ्या गाड्या आणि ते सगळं भरा, म्हणजे जो काम करतो ना त्यालाच माहिती आहे की किती साऱ्या अडचणी येत आहेत. आणि इतकी जी 12-14 वर्ष लागली त्यामध्ये पण खूप काही कारणं दडलेली असणार आहेत, अडथळे, कोणी बोलतात ना आडकाठी केलेली, अशी बरंचसं काय काय घडलेलं असणार आहे. आणि इथे कसं रस्ता खचतो ना, ते प्रकारसुद्धा होतात. कारण जसा वरून दरड खाली कोसळते तशीच इकडची दरडसुद्धा खाली कोसळते, त्याचप्रमाणे हा रस्ता मग अनबॅलन्स होऊन खचतो. मग बरेचसे असे सिमेंटीकरणाचे रस्ते पण खचलेत, तर पाहून घ्या. रस्त्याचं काम हा आहे परशुराम घाट, परशुराम घाटात चालू आहे रस्त्याचं काम. आणि ह्या बाजूला ना पूर्ण दरी आहे त्याच्यामुळे, ओ दादा इतकी मोठी भिंत उभारली आहे. मला असं वाटतंय हा रस्ता याची लेवल वाढवली जाईल. आणि याला पर्यायी मार्ग जो आपण तिथून लेफ्ट बघितला ना तो लेफ्ट इथून उतरेल असं वाटतंय. तर मित्रांनो, अशी आहे अपडेट, परशुराम घाटाची अपडेट अशीच आहे जी तुम्ही बघताय, की सध्या चालू आहे जोरात रस्त्याचं काम. कारण मागच्या वेळी आलेलो तेव्हा एकही भिंत नव्हती, आता संरक्षण भिंत वरपर्यंत पोचलेल्या आहेत. म्हणजे अंदाजे 10-12 फुटाच्या वर आता बांधले आहेत आणि अजून पण सळया त्याच्या वर आहेत. म्हणजे मला असं वाटतं हा रस्ता या लेवलला बनवतील, मग ती संरक्षण भिंत लेवल होईल आणि अजून 5-6 फूट वर करतील. बरोबर, जे होत आहे चांगल्यासाठी होत आहे, जे होत आहे ते आपल्या सर्वांसाठी आणि चांगल्यासाठीच होत आहे. चला, तर आहे रस्ता थोडा चांगला आहे, थोडा आहे जुनाच आहे त्यामुळे त्यावर काहीच यांनी डांबरीकरण केलेलं नाही, कारण ते करून पण फुकट जाणार, वेस्ट होणार. होऊ शकता डाव्या बाजूने पण जो डोंगर आहे तो कोसळून खाली येऊ नये
त्याच्यामुळे इतक्या मोठ्या मोठ्या जाड्या जाड्या संरक्षण भिंती बांधल्या आहेत आणि इथपासून रस्ता चांगला दिसतोय. ही चांगली बातमी आहे आपल्या कोकणकरांसाठी. फक्त तो सुरुवातीचा यार करा यार त्याला काहीतरी. जो पेंड ते इंदापूर माणगावपर्यंतचा आहे ना 60 किलोमीटर, मला असं वाटतंय की हा सगळा रस्ता कंप्लीट झाल्यानंतर हे लोक तिकडे लक्ष घालतील. आता चिपळूणला आपण पोचतोय, 1-6 किलोमीटर आहे चिपळूण इथून. आणि चिपळूणचा सगळ्यात फेमस असा सवत्सडा वॉटरफॉल धबधबा तो सुद्धा आपल्या बाजूलाच आहे, डाव्या बाजूला. तर तो सुद्धा बघून घ्या, पावसाळ्यात इतका जबरदस्त दिसतो ना. आणि तेव्हा या रस्त्याचं कामं चालू होती आणि आताही पूर्ण झालेली आहेत. तर येणाऱ्या गणपतीपर्यंत कोकणवासियांना सुरुवातीचा 60 किलोमीटर सोडला तर मध्ये मध्ये असे चांगले रस्ते पाहायला मिळणार आहे. गाडवाला जाऊ दे, जा रे बाबा. आम्ही करते व्लॉगिंग, तुम्ही जावा उडत. एकदम या रस्त्याचा चेहरा मोहराच बदलून गेलाय.